आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल मँगो डे का साजरा केला जातो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी 22 जुलै हा दिवस नॅशनल मँगो डे किंवा नॅशनल आम दिवस म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्वात लोकप्रिय फळापैकी आंबा एक आहे. तसेच आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ आहे. त्यासोबतच फळातील राजा सुद्धा आंबा आहे. त्यामुळे 22 जुलै हा दिवस नॅशनल मँगो डे म्हणून साजरा केला जातो. आंबा हा फक्त फळ नाही, जगातील बऱ्याच देशांमध्ये तो संस्कृती आणि इतिहासाचा एक भाग आहे. त्यासोबतच हा भारताचा राष्ट्रीय फळ सुद्धा आहे. आंब्याची सुरुवात भारतापासून झाली असे काही इतिहासकारांचे मत आहे. भारतामध्ये सुमारे 5000 वर्षापूर्वी आंबा पिकवला जात असे आणि इथूनच आंबा पुढे आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये पोहोचला. सध्या जगातील जवळजवळ अर्ध्या आंब्याची लागवड फक्त भारतामध्येच केली जाते. आपल्या भारत देशामध्ये मैत्रीचे संबंध टिकून ठेवण्यासाठी किंवा मैत्रीचे संबंध बनवण्यासाठी आंब्याची टोपली देण्याची परंपरा आहे. आंब्याचा इतिहास. 5000 वर्षापूर्वी भारतामध्ये पहिल्यांदा आंब्याची लागवड करण्यात आली. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये आग्नेय आशियामध्ये तसेच 10व्या शतकात पूर्व आफ्रिकेमध्ये या फळाची लागवड करण्यास सुरुवात झाली. भारताने विकसित केलेली आंब्याची नवीन प्रजाती ही भारतामधून सर्वत्र पसरली. आंबा हे फळ भारत, पाकिस्तान आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रीय फळ आहे. तसेच आंब्याचे वृक्ष हे बांगलादेशचे राष्ट्रीय वृक्ष आहे. जगामध्ये सर्वात जास्त आंबा भारतामध्ये पिकवला जातो. दुसऱ्या नंबरवर चीन या देशाचा क्रमांक येतो. वर्ष 1987 पासून दरवर्षी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवामध्ये 50 हून अधिक आंबा उत्पादक या महोत्सवामध्ये भाग घेतात. या महोत्सवामध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात, जसे की प्रश्न उत्तरे आणि विविध प्राकृती यासारख्या 500 हून अधिक या स्पर्धेमध्ये घेतल्या जातात. जर तुम्हाला नॅशनल मँगो डे बद्दल डिटेल्स मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे.